नमस्कार. आज आपण एक वेगळाच विषय बघणार आहे आणि तो विषय जो आहे तो अनेकदा आपल्याशी संबंधित असतो, जसं नाही पण काही वेळा आपण त्याच्याशी संबंधित होतो. तो म्हणजे कधी कधी आपण एखाद्या स्वामींकडे जातो, महाराजांकडे जातो, एखाद्या बाबांकडे जातो आपले प्रश्न विचारायला. आपण मुद्दाम जात नाही प्रत्येक वेळी, कधी कधी आपल्याला खरंच गरज असते, आपण खूप अवघड परिस्थितीमधून जात असतो आणि म्हणून अशा लोकांकडे जातो आणि मग आपल्याला आपण अनेकदा अगतिक असतो आणि ते सांगतात ते करतो, ते सांगतात तसं वागायला लागतो. तर त्याच्या आधी समजा ते आपल्याला आपलं भविष्य सांगत असतील, आपल्या भविष्याबद्दल भाकीत करत असतील, तर असा प्रश्न आपल्या मनात येतो की या माणसाचं जे सांगणं आहे ते कितपत खरं असेल आणि नसेल. भीती असते, कारण की समजा त्यांनी जर अनेक जे काही लोक असतात ते एकदम काहीतरी भयदायक सांगतात आणि आपल्याला एकदम भीती वाटते, मग ते कितपत खरं असेल असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळी जर आपण अगतिक असू तर कधी कधी त्यांना बळी पडतो. तर त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे की समजून घेणं की या व्यक्तीला कितपत कळत असेल, या व्यक्तीला कितपत समजत असेल असा प्रश्न जर आपल्या मनामध्ये आला तर ते कसं ओळखायचं, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर याबद्दल बोलताना पहिला जो भाग आहे तो आहे लक्षणांचा, म्हणजे याला आपण भविष्याची क्षमता किंवा पूर्वज्ञान, आधीच समजणं असं म्हणू शकतो. त्याचं लक्षण तेच आहे की भविष्य जाणण्याची वृत्ती किंवा भविष्याचं ज्ञान, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते या गोष्टीचं लक्षण आहे. आता ही गोष्ट नको तेवढी वाढली तर काय होतं, तर गूढ विद्यांवर प्रचंड विश्वास, नुसतेच शकून मानणं आणि प्रयत्न न करणं, आपल्या यश आणि अपयशाबद्दल ग्रहांना किंवा दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार ठरवणं, अशा गोष्टी होतात जर हा गुण वाढला तर. आणि जर अपूर्ण असेल तर काय होतं, तर गूढ विद्यांवर अजिबातच विश्वास नसणं, काहीच न मानणं, त्याला काही अर्थ नाही असं म्हणणं, असा अपूर्णतेचा भाग आहे. कधी कधी अपूर्णता अधिकतेपेक्षा बरी वाटते. पण आपल्याला समजा एखादी व्यक्ती सांगत असेल की भविष्य सांगण्याची क्षमता आहे, तो भविष्य सांगतोय, आपण जाऊन तिथे बसलो तर आपण सहज समजू शकतो की या माणसाला असं सहज, हे ज्योतिषांबद्दल नाहीये, तर ज्यांना नॅचरल इंट्युशन असतं किंवा ज्यांना नॅचरल पुढच्या गोष्टी कळतात त्यांच्याबद्दलचं हे विवेचन आहे. तर त्यांचे गुण कुठले असतात, अगदी साधे सोपे आणि छोटे गुण आहेत, तर ते आपण बघूया आणि त्यावरून फार पटकन समजून येऊ शकतं की बाबा या माणसाची क्षमता कितपत आहे. तर त्याच्यातला पहिला गुण जो आहे तो डोळ्यांशी संबंधित आहे, पण डोळ्यांपेक्षा सुद्धा जास्त नाक आणि डोळे याचा जो कोपरा आहे हा भाग त्याच्याशी ते संबंधित आहे. तर ही जी बाजू आहे डोळ्याची, इथे ते जेवढं जास्ती सखोल असेल, ते जेवढं जास्ती वाईड असेल, तिथे स्पेस जास्त असेल, तर नॅचरली त्या व्यक्तीला भविष्य ज्ञान हे नॅचरली असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याचबरोबर त्या व्यक्तीची जी दृष्टी असते ती अतिशय शांत आणि गंभीर असते आणि अनेकदा ती माणसं शून्यामध्ये किंवा कुठेतरी दूर असं पाहत असतात. असे लोक अनेकदा पटकन एकदम आपल्या डोळ्यामध्ये पाहतात आणि नाहीतर त्यांची नजर कुठेतरी शून्यामध्ये असते असं बऱ्याचदा होतं. अशा नजरेबद्दल तुम्हाला स्वामी चिन्मयानंदांचा रमण महर्षींबद्दलचा अनुभव वाचायचा असेल तर तो नक्की वाचा. तो फार वेगळा अनुभव आहे स्वामी चिन्मयानंदांनी लिहिलेला रमण महर्षींबद्दलचा. तर ते एक लक्षण आहे, इथला जो भाग आहे तो खोल आणि तिथे एरिया जास्त असतो, तो एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो कपाळाचा आहे. हा जो भाग आहे असा उभा, इथे तुम्हाला अशा लोकांच्या उंचवटे दिसतात, म्हणजे असं आपल्याला अशा आडव्या रेषा असतात तर त्यांच्या इथे दोन असे उंचवटे तयार झालेले असतात. अशा लोकांना पण भविष्याबद्दलचं ज्ञान चांगलं असतं, त्यांचे भविष्याबद्दलचे जे अंदाज असतात किंवा त्यांचं जे जाण असते ते खूप चांगली असते. तर हे दोनच आहेत, ही दोनच लक्षणं आहेत
आणि या दोन लक्षणांवरून त्या व्यक्तीला कितपत कळत असेल ते समजू शकतं. ज्योतिष न समजता सुद्धा ज्या लोकांना हे समजतं त्यांच्यामध्ये हे गुण तुम्हाला सहज दिसतात. आता अशी लक्षणं देहयष्टीवर कुठे आणि कशी दिसतात, तर त्यातलं पहिलं जे आहे ते त्या लोकांची त्वचा अत्यंत मृदू असते. भविष्याचं एक त्यांना समज असते, त्यांची त्वचा अत्यंत मृदू सॉफ्ट असते, हे त्यातलं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण म्हणजे त्यांच्या हाताच्या बोटांमध्ये फटी असतात, गॅप्स असतात. असं आपल्याकडे पूर्वीपासून आपल्याला सांगितलेलं असतं की तुझ्या हाताच्या बोटांमध्ये फटी असल्या की पैसे टिकत नाहीत, होय की नाही? पण ज्यावेळी हातांमध्ये गॅप असतात त्यांच्यामध्ये भविष्य समजून घेण्याची, जाणून घेण्याची आणि स्वतः भविष्य आहे ते समजण्याची क्षमता वाढू शकते आणि चांगली ती डेव्हलप होऊ शकते अशी क्षमता या लोकांमध्ये असते. आणि तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे त्या लोकांच्या हाताची लांबी खूप जास्त असते, ज्याला आपण मराठीमध्ये आजानुबाहू असं म्हणतो, म्हणजे गुडघ्यापर्यंत हात असलेल्या व्यक्ती. तर अगदी गुडघ्यापर्यंत नसले समजा, तर ज्यांचे हात ॲव्हरेज पेक्षा लांब असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा जो गुण आहे भविष्य समजण्याचा, नॅचरली समजण्याचा, तो खूप जास्त असतो. तर त्यामुळे देहयष्टीवर तीन लक्षणं आहेत आणि चेहऱ्यावर दोन लक्षणं आहेत. एवढ्या गोष्टींनी आपल्याला सहज समजू शकतं की एखाद्या व्यक्तीला भविष्य समजण्याची कितपत कपॅसिटी आहे, कितपत क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे ही पाच लक्षणं लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे डोळ्याच्या आणि नाकाच्या मधला जो एरिया आहे तो खोल आणि तिथे जास्त एरिया असणं, हा भाग आहे तिथं तो जास्त सरफेस जास्त असणं. दुसरं म्हणजे कपाळाच्या इथे असे दोन उंचवटे जितके जास्त स्पष्टपणे दिसतात, ते ज्यांची स्किन आहे ती स्किन अत्यंत मृदू असते आणि कधी कधी हात खरखरीत असतात पण बाकीचे जे शरीराचे भाग असतात ते मृदू असतात. खूप स्पेशल असते ती स्किन, तुम्हाला बघितल्यावरच कळतं की अरे वा काय सुंदर कातडी आहे. म्हणजे वेगवेगळी कॉस्मेटिक्स लावून नाही, नॅचरलीच असते तशी. तर तो एक भाग आहे. बोटं जी असतात ती विरळ असतात, त्याच्यामध्ये फटी असतात, गॅप्स असतात. आणि हात अतिशय जेवढे जास्त लांब तेवढी ही क्षमता जास्त डेव्हलप होण्याची शक्यता असते. तर हे होतं पूर्वज्ञान किंवा भविष्य समजण्याच्या क्षमतेबद्दल. पुढच्या वेळी आणखीन एका इंटरेस्टिंग सब्जेक्टवर समजून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि हा विषय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, ओळखीच्यांपर्यंत नक्की पोचवा. पुढच्या वेळी भेटूया. नमस्कार.